अशी स्पर्धा आम्ही गेले कित्येक वर्ष भक्त सुभाष मैदानावधी ओमसाई मित्र मंडळ समीर खान यांच्या माध्यमातून 64 वॉर्डांना एकत्र आणण्याचं काम समीर खान दरवर्षी करतात. यंदा ही स्पर्धा डिक्लेअर झाली नाही, कारण समीर खान यांचे कदर मावस भाऊ थोडेसे त्यांची प्रकृती खराब आहे, त्याच कारणास्तव ही स्पर्धा डिक्लेअर झाली नाही. आणि तिथेही आपण बघतो की अशाच पद्धतीने 64 वॉर्डांना एकत्र केले जातं. आणि इथे आपण बघताय त्या नमोचषकमध्ये या प्रभागातील आपल्या प्रभागातील सगळ्या संघांना विनामूल्य एंट्री देण्यात आली. मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल ऑन साईडला प्लेस करतायत व्हाइटिश मिडॉनला. फिल्डर गेलेत मिडॉनवरनं चेंडू कव्हर करेपर्यंत. एक धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि एका धावीने धावसंख्या अकाउंट ओपन होते मैदानावरती. आपण बघताय तर टॉस गमावल्यानंतर कॉलनी बॉयज मोहने संघाची. एक मोहने संघ सकाळी आपण बघितला जो आई गावदेवी मोहने या नावाने खेळला गावदेवी बारावीच्या विरुद्ध, पण तो संघ पराभूत झाला. हा चेंडू पांच केलाय कव्हरच्या दिशेने, पण प्रोटेक्शन दिलंही गेलंय तिथे या फटक्यासाठी. केवळ एकच जाव आणि गोलंदाजी चांगली होती. बघा गोलंदाज तोच खरा असतो, कदा जो फिल्डिंग जशी सजवतो ना त्यानुसार तो गोलंदाजी करतो. अन्यथा बऱ्याचदा आपण बघतो की ऑफ साईडला फिल्डिंग लावली जाते आणि चेंडू लेग स्टंपवरती फेकला जातो, त्यामुळे बऱ्याचदा धावा येतात. इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. अपील लावली, अपील पंचांना प्रश्न विचारला गेलाय. पंचांवर या अपीलचा कुठलाही परिणाम झाला नाही, कारण पंचांना चार गोष्टींची काळजी नेहमी घ्यावी लागते LBWचा अपील विचार करताना. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे, पडल्यानंतर तो निघतोय कुठे, तिसरी गोष्ट म्हणजे हाईट फॅक्टर काय, आणि चौथी गोष्ट म्हणजे बॅटची एज लागली आहे की नाही लागली. फुल टॉस ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये, आउटफील्ड प्रचंड फास्ट, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. आपण बघितलं चौथा ऑफ स्टंप वरती ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केलं गॅप मध्ये खेळ विशेष करून. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आत्मघाती फटका, चले तो दुश्मन की गर्दन कट जाय वरना खुद की गर्दन कट जाय, असा हा दुधारी फटका ज्याला म्हटलं जातं. इथून मात्र फलंदाज बाद होईल. पहिल्या विकेटचं पतन सुहासच्या रूपाने. पण रिव्हर्स मोह गया आवरला नाही, खरं तर आधी अटेम्प्ट केला होता तेव्हाही यश नाही मिळालं. आणि इथेही आपण बघितलं तर बाद झाले, बोल्ड झाले रिव्हर्स फटका ज्याला दुधारी तलवार म्हणतात. आणि क्रिकेटमध्ये हा फटका कधीच नव्हता, कुठल्याही क्रिकेटच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही आहे, पण फलंदाजांनी या फटक्याचं निर्माण केलं. आधुनिक क्रिकेटमध्ये मॉडर्न क्रिकेटमध्ये या फटक्याची निर्मिती झाली. अशी कित्येक फटके आहेत जे क्रिकेटच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख अजिबात नाही आहे. एक धाव शॉट या ठिकाणी पंच सांगतायत, दोन धावा जरूर पूर्ण गेल्यात, पण इथे एक धाव तोकडी आहे म्हणजे शॉट आहे, त्यामुळे एकच धाव येईल. आणि अशा प्रकारे आपण बघतायत पहिले षटक संपलंय. धावा धाव फलकावरती आहेत, एकूण आपण बघतायत झालेले आहेत त्या 7 धावा झाल्यात. चांगलं षटक राहिलं या ओव्हरमध्ये, एक चौकार जरूर आला, पण एक मोठी विकेट प्राप्त केली सुहासच्या रूपाने. आणि अशा प्रकारे आपण बघतायत पहिल्या, जास्त वेळ घेऊ नका, चला एकूण बघा 11 मॅच कव्हर करायचे, त्यामुळे प्रत्येक संघाला सूचना असणार आहे सगळ्यांनी वारंवार एकत्र येऊ नका,
जो काय डिसिजन घ्यायचा तो एखाद्यानेच घ्या आणि सगळे तुम्ही एकत्र येतात, त्यानंतर तर फिल्डिंग लावताना आता बराचसा वेळ खर्च होतो. प्लीज, कालही आपल्याला 11 मॅच आपण कव्हर केल्या. काल 2-3 मॅच अशा झाल्या की त्या 8 बॉलमध्ये संपल्या, त्यामुळे संध्याकाळी जास्त अंधार नाही झाला. पण आज आम्ही बघतोय की मॅच ही प्रत्येक मॅच ही जवळजवळ शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना दिसते. टॉससाठी तयार राहायचं आहे. गावदेवी क्रिकेट संघ 12 आणि जय जलेश्वर वाडेकर बी टॉससाठी या. दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर यायचंय. रिपोर्टिंग करा. बॉलिंग मार्कवर किशोर येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघतोय त्या ठिकाणी. तर विशाल स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला निखेत. एक फलंदाज सुहास बाद झालाय. आणि सकाळचा पण सुहास पवारचा उल्लेख करत होतो. कल्याण तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील अत्यंत ओ सुंदर चेंडू आत आणला होता. पडल्यानंतर गती नव्हती, पण बघा टप्पा चांगल्या दिशेवरती पडला, थोडासा आतही आला, थोडासा अधिक उसळलाय आपण बघितलं. डॉट बॉलने सुरुवात करतो किशोर. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. किशोर ओ आत आला होता इथे पॉइंटला, झेल टिपला, जाळ्यात अडकवलाय. फलंदाज बाद. विशाल चकेलचा अंत, निकेत चकेलचा अंत मैदानावरती लागतोय. धक्का क्रमांक आपण बघताय दुसरा. मैदानावरती मेजर सचिन गायकवाड कदर पोलीस दलामध्ये सेवेत आहेत, महाराष्ट्र पोलीस दलात. पण क्रिकेटवरचं प्रेम कधीच ढळू दिलं नाही. ही व्यक्ती आम्ही अनेकदा क्रिकेटच्या मैदानावरती बघतोय आणि आल्या रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. अपील LBW अपील पुन्हा एकदा. पंचांना प्रश्न विचारला जातोय. नियम क्रमांक 27 नुसार तुम्हाला अपील करावं लागतं. LBW साठी एखादा आपण बघितलं रनआउटसाठी, कॉट बियांडसाठी हे काही अपील असतात ते करावे लागतात. जर तुम्ही नाही केलं अपील तर पंच तुम्हाला बाद देणार नाही, पण जर बाद असेल तरच पंच देतील. पण इथून आपण बघितलं अपील फेटाळलं गेलं आणि आ डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती, ॲक्युरेसी दाखवत आहेत किशोर. ओ हो हो हो, आणखीन एक चांगला चेंडू. चेंडूला आत आणतायत. बघा फार काही जास्त करत नाहीये, फक्त स्टम्प टू स्टम्प टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. कुठलाही एक्सपेरिमेंट होताना दिसला नाही. आणि बघा जेव्हा एखादी गोष्ट चांगली होते ती आपण निरंतरपणे तिचं सातत्य ठेवलं तर प्रॉब्लेम काय. पण जेव्हा आपण एखादा प्लॅन करतो तिथे आपण असफल ठरतो तेव्हा तुम्हाला दुसरा प्लॅन करावा लागतो किंवा वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. पण इथे किशोरने अजिबात असं काही केलं नाही. आज चेंडू देखील खाली राहिला आणि बघा आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आणि अशा प्रकारे आपण बघताय धावसंख्या धावपळवरती 9 धावा. हे षटक अत्यंत चांगलं. या ओव्हर मध्ये धाव आलेली ती लेग बायच्या रूपाने आली, ती देखील आपण बायच्या रूपाने आले. खूप चांगली गोलंदाजी. 5 चेंडू मध्ये केवळ एक धाव. हा देखील जातोय मागे. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी स्टाईल मध्ये बॅटिंग होते. कारण बघा कुठल्याही प्रकारचं फुटवर्कचा वापर नाही, तंत्राचा वापर नाही. एक चांगला फलंदाज होण्यासाठी तुमच्याकडे प्रामुख्याने 4-5 गोष्टी असायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं फुटवर्क, त्यानंतर तुमचं हँड आणि कॉर्डिनेशन, शॉर्ट सिलेक्शन आणि तुम्हाला मेरिटवरती खेळता येणं फार गरजेचं आहे. आणि तंत्रही फार महत्त्वाचं आहे. बघा इथे आपण बघितलं बॅटरनी वारंवार प्रयत्न जागेवरनं खेळायचा केला आणि दुसऱ्या बाजूला किशोरने मात्र चेंडू आत आणण्याचा प्रयत्न केला. अजिबात गती नव्हती, फक्त चेंडूला आत आणत होता, गुडलेंथवरनं आत आणत होता. आणि अशा प्रकारे या षटकात केवळ एकच धाव आली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 7 बघितल्या, धावसंख्या धावपळवरती एकूण 9 धाव आल्या. धावांची गती 4.5 आहे. आज आपण एकूण
आठ धावा झाल्या, थोडस करेक्शन करतोय आम्ही इथे स्कोरिंग. ओहो आणखीन एक सुंदर चेंडू पुन्हा एकदा अपील. अपील भरपूर करतात खरं तर. बऱ्याचदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही जर वारंवार विनाकारण अपील केला तर तुम्हाला अंपायर तिथे वॉर्निंग देतात किंवा मॅच रेफरी तुमच्याकडे लक्ष देऊन असतो. पण इथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे काही नियम नाहीत की अपील तुम्ही जास्त केली तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. हा देखील जातोय मागे, सलग दोन चेंडू डॉट आहेत. अत्यंत चांगली गोलंदाजी मैदानावरती. आज आपण अक्षरशः धावांचा पाऊस पडताना बघितला, जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आज दाखवली खतर कोळिवली संघाने. तब्बल 88 धावा खुटल्या होत्या चार ओव्हरमध्ये आणि 22 धावांची सरासरी आपण बघितली त्या मॅचमध्ये. त्यानंतर आपण सकाळपासून 49 धावा बघितल्या, 50ही बघितलेल्या आहेत. आज धावा होताना दिसत आहेत. काल हे नव्हतं, इथे शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, थोडासा जास्त धावसंख्या धाव फलक होते. आपण बघतात एकूण झालेली ती 9 धावा. षटक तिसरं प्रगतीपथावरती. शिवम बॉलिंग मार्कवर, एक शिवम दुबे आपण बघतोय भारतीय संघासाठी खेळताना, एक शिवम या ठिकाणी खेळत असताना आपण बघतोय रिजन्सी टिटवाळा संघासाठी. आणखीन एक इथे चांगला चेंडू होता पण यष्ट्यांच्या मागे. आपण बघतात वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. दोन धावा मिळतील, कुठेतरी कलेक्शन व्यवस्थित झालं नाही मागे तर. शक्तिमान दादा भोईर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण बघितलं ते अंधवेत प्रत्येक षटकराला 500 रुपये आहेत. बघा टिटवाळा मोहणे मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आगमन होईल शक्तिमानजी भोईर आणि सचिन गायकवाड यांच्यासाठी पाहत असे. प्रत्येक षटकराला 500 रुपये, क्या बात आहे. पण बघूया इथून सचिन गायकवाड हे पुरस्कार मिळवत आहेत का. धावा धाव फलकावरती सध्या तरी 11 आपण बघतोय आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 4 चेंडू झाले आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला चेंडू आलाय, तिथे मिसफील्ड. जी के होते पण दोन धावा डायरेक्ट हिट झाले. पण डायरेक्ट हिट झालं म्हणजे अपील होणार, पण डायरेक्ट हिट झालं म्हणजे बॅटर आउट आहे असं नाही. तो क्रीजमध्ये पोहोचलेला आहे कधीच, नंतर डायरेक्ट हिट झाला, त्यामुळे अपील स्वीकारलं गेलं नाही. आणि या दोन धावेने धावसंख्या धावपळकावरती जाऊन पोहोचली ती 13 घरामध्ये. या ओव्हरचा अंतिम चेंडू असताना 7 चेंडू शिल्लक आहे डावातील. पण सध्या तरी रिजन्सी टिटवाळा अशी गोलंदाजी करतोय जणू काही इथून फलंदाजांच्या हातामध्ये बेड्या ढोकलेल्या आहेत. एकही मोठा फटका खेळू दिला नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये आय थिंक चौकार आला होता सुहासच्या बॅटमधून, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही इथे मोठा फटका खेळला नाही. मिसफील्ड पुन्हा एकदा झालेली आहे आणि यावेळेस दोन धावा पुन्हा पूर्ण केले गेले. षटक संपलं, तिसरं धावा धाव फलकावरती. एकूण आपण बघताय त्या 15 धावांची गती जी 4 होती ती आता थोडीशी वाढली 1 प्रति ओव्हर मागे 5 धावा. तर मेजर सचिन यांच्यासाठी पुरस्कार आदरणीय शक्तिमान दादा भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पण बघूया मेजर कशा पद्धतीने इथून बॅटिंग करतायत. खरं तर पोलीस दलामध्ये आहेत आणि अनेकदा गुन्हेगारांना थर्ड डिग्री त्यांनी दिली असेल, पण आता इथून थर्ड डिग्री बॉलरला देखील देणं गरजेचं आहे, षटकार मारणं गरजेचं आहे. आणि बघा पोलिसांना खरं तर वेळ नसतो. सदरक्षण आय कल निगरण आय या प्रीत वाक्याला जागत असताना समाजात अराजकता पसरू नये, समाजात शांतता नांदावी यासाठी सदैव आपले पोलीस सक्रिय असतात. आणि कुठलाही सण उत्सव असू दे, अगदी घरचा गणपतीही कधी कधी त्यांना त्याचं दर्शनही त्याची आरती घ्यायला मिळत नाही, पण सदैव ते ड्युटी करत असतात. माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला असं नेहमी म्हटलं जातं. हो आज चेंडू लेक्स्टमवरती पडल्यानंतर निघतो, पण खूप जास्त शफल झाले होते, लेक्स्टमच्या वरून गेले आपण बघतायत. आणि 8 डॉट बॉल. अंतिम षटकाला प्रारंभ झाला, विक्रांतला आणलंय अंतिम षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी होताना दिसते आणि 9 चेंडू या इनिंग मधले डॉट आहेत, म्हणजे जवळजवळ 1.5 ओव्हर ही पूर्णपणे वाया गेलेली. विक्रांत ऑन साइडला, तिथे फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतायत आणि बऱ्याच वेळानंतर एक चांगला फटका आपण बघितला टायमिंग, पण तो देखील गॅपमध्ये नाही गेला फिल्डरच्या हातात. धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 16 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मेजर सचिन आलेले आहेत आणि बघूया षटकराला 500 रुपये आहेत.
शक्तिवान दादा भोईर याचकडून मिळतील का, मारतील का प्रश्न आहे. ओ यावेळेस मात्र हॅमर केलाय लॉंग ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय थ्रू आहे बघा, जबरदस्त थ्रू ऑन दी स्टॉम. उस्ताद होते 63 नंबरची जर्सी परिधान केलेली आणि बघा एकदम पर्सनॅलिटी जबरदस्त आहे, बॉडी बघा त्यांची, फिटनेस वरती भरपूर जण आणि इंडियन नेव्हीमध्ये काम करतात, क्या बात आहे, अभिमान आहे आम्हाला तुमचा, नक्कीच देशासाठी योगदान देत आहे. आलोक दुबे त्यांचं नाव आहे, गुड जॉब, गुड फिल्डिंग, खूप चांगला फिटनेस आणि इंडियन नेव्हीमध्ये काम करतात. आज तुम्हाला एका बाजूला आपण बघतात पोलीस दलातील आमचे सचिन दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला आपल्याला या ठिकाणी नेव्हीमधले आमचे आलोकजी दिसत आहेत आणि चांगलं चांगली फिल्डिंग करतायत. धावसंख्या धावपलकरती 17 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज विक्रांत ऑन साइडला उडवलाय, गेलाय का, हो हो काय एफर्ट्स आहेत बघा, बाहेर गेले होते आधीच आणि हा षटकार आहे, पण षटकार आहे, काळजी नसावी, अन्याय गुणावरती होणार नाही आणि त्यासाठी तर आपण नक्कीच अंपायर ठेवलेले आहेत, त्याचबरोबर आपली लाईव्हची टीमही आहे आणि काय बघा बाहेर गेले होते, ऑलरेडी ते बाहेर आधीच गेले होते, त्याच्यामुळे हा जेल पकडला असता हवे तरी फ्लाय करून चेंडू आत ढकलला असता तरीही तो जेल ग्राह्य धरला नसता. नियम असा आहे की तुम्ही आत असताना चेंडूला जर ढकलला आणि मग बाहेर गेले त्यानंतर तो चेंडू हवेत असताना तुम्ही उडी घेतली तर तुम्ही चांगली फिल्डिंग केली असं म्हणता येईल. आज चेंडू फुल टॉस होता बघा, अपील किती जोरदार होते आणि यावेळेस आपण बघताय तर पंचांचा कुठलाही सिग्नल नाही, म्हणजे बॅटची एज जी लागली असावी, लेग बायस आहे, लेग बायस आहे, पंच सांगतायत. होतं असं कधी कधी यार, इंटरनॅशनलमध्ये होतं, अफगाणिस्तान आणि इंडियाच्या तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये बघितलं आपण, जो नो बॉल होता तो दिलाच नाही, जो नव्हता तो दिला आणि त्याचबरोबर बॅट कट होती तर लेग बायस दिला, तर अशा चुका इंटरनॅशनल लेवल होतात. अपील बघा इतकी जबरदस्त अपील करतात की मला कपिल देवची आठवण आली, पण अशा प्रकारे हे षटक इथे संपलंय. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतायत झालेली आहे ती एकूण 25 धावा झाल्यात आणि धावांची गती 6.25 अशी बघायला मिळते. 26 टार्गेट आहे विजयासाठी मैदानावरती. आता मात्र इथून रिजन्सी चिटवाळा या संघासमोर काय गोलंदाजी झाली, इकॉनॉमिकल प्रत्येक गोलंदाज आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये सचिन यांनी 7 धावा दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये किशोरने 1 धाव दिली, शिवमने 7 धावा दिल्या आणि विक्रांतच्या या ओव्हरमध्ये 10 धाव आल्यात. अशा प्रकारे 25 ही धावसंख्या आणि 26 धावसंख्येचं एक मापक लक्ष. सचिन यांचं स्वागत करत आहे, सचिन यांनी अतोनात प्रयत्न केले धावसंख्येला आकार देण्याचा पण शेवटपर्यंत नाबाद राहिले, हरकत नाही, बघूया. आता 26 धावा झाल्यात, 25 झाल्यात, 26 टार्गेट आहे आणि टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल नक्कीच सेकंड इनिंगमध्ये आपण बघणार आहोत. प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमोचषक 20-24 आणि आपण दुसऱ्या दिवसात उद्या 40+ असणार आहे आणि उद्या तुम्हाला संतोष दादा शिंगोले इन ॲक्शनमध्ये दिसतील, मोहिली टीमसाठी ते खेळत आहेत. हो गया भाई, नाही ॲड किया, टेन्शन मधलो. विक्रांत भाई ज्यादा एक्साइटमेंट आपके आपके ऊपर कोई भी अन्याय नहीं होगा. 25 रन ही है यहाँ पर, 24 है शेवटचा, 24 है, 24 25 का 25 टू विन. चला फिल्डिंग लगेच लावा आणि बॅटर मैदानात जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी रिजन्सी टिटवाळा संघाकडनं आणि एक चांगली संघ बांधणी गेली आहे, सगळेजण पूर्ण तयारीने आलेले आहेत, कारण आपण बघितलं एक संघ शाळ खरं तर त्यांच्याकडे तसे खेळाडू नव्हते. आम्ही म्हणतो की फ्री एंट्री असली म्हणून काय झालं, तुम्हाला आयोजकांनी काय सांगितले की तुमच्या प्रभागातले कुठलेही खेळाडू तुम्ही निवडा, चांगले निवडा ना मग, आणि चांगले खेळाडू घेऊन जिंकण्यासाठी या. फ्री एंट्री आहे म्हणून तुम्ही जर संघ कशाही पद्धतीने बांधाल आणि खेळाल तर मग तुमचंच कुठेतरी तिथे तुमची फजिती होते. तर पुढची मॅच गावदेवी 12 वर्सेस जय जलेश्वर वाडेकर बी. टॉससाठी आल्यात का कॅप्टन, या लवकर टॉससाठी, बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे.
नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जय जलेश्वर वाडेकर बी आणि गावदेवी क्रिकेट संघ 12 दोन्ही कॅप्टननी या टॉससाठी आणि टॉसच्या दरम्यान त्या ठिकाणी असतील. प्रथम चव्हाण आमचे कॉमेंटेटर आणि कुणाच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आम्हाला ही माहिती देतील. राज भरपूर संख्येने मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. ही गर्दी याहीपेक्षा तीनपट गर्दी आम्ही काल सकाळी बघितली. नरेंद्र पवार साहेब जे माझे आमदार काल त्यांची उपस्थिती त्यांच्याच उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पाडला गेला आणि अनेक भारतीय जनता पार्टीचे अनेक दिग्गज मंडळी पदाधिकारी आपण बघितले, कार्यकर्ते बघितले आणि भारतीय जनता पार्टी आयोजित आपण बघतायत नमो चषक 2024 टॉससाठी आल्यात. वाडेकरचे कॅप्टन आले आहेत तर 12वेचे कॅप्टन या आपण बघा पॅनल्टी लागू शकते. प्लीज कॉपरेट करा मित्रांनो. सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय संजय दादा कारभारी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल दादा यायचंय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय जलेश्वर वाडेकर ब, दुसऱ्या बाजूला आहे गावदेवी क्रिकेट संघ 12 असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील. वाडेकर टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती असेल आहे गावदेवी क्रिकेट संघ 12 टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे. मिड इनिंग्स मध्ये जर तुम्ही रिपोर्टिंग केली नाही तर मात्र पॅनल्टीला सामोरं जायला लागेल आणि पॅनल्टी कसली असेल हे मात्र आयोजक तुम्हाला सांगतील. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. सामना 3 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद करून घ्या. आई गावदेवी क्रिकेट संघ 12 टीम आपल्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. स्ट्रायकर एंडवरती आलोक आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी सातत्याने एक गाव एक फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. भूमिलयन मांडा या टीममधून सातत्याने ओपनिंग करत असतात आलोक आपण पाहतो. त्यासोबत जर पाहायला गेलं सलामीचे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत अतुल आणि आलोक दुबे. शफल झाले मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज बाद होतोय. चला टॉस आपण करणार होत. एका बाजूला आहे गावदेवी क्रिकेट संघ 12 दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जे जलेश्वर वाडेकर ब असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल सन्माननीय निलेश दादा भंडारी साहेबांना आपले शुभ हस्ते. आपण टॉस करणार आहोत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. सामना 3 षटकांचा असेल या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. काटा असा कॉल आहे आणि पडलेला आहे काटा. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जायचंय. जास्त काही विचारणार नाही फक्त डिसिजन सांगायचं. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणारे दोन्ही संघांना देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे अशा शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला जय जलेश्वर वाडेकर ब, दुसऱ्या बाजूला आहे गावदेवी क्रिकेट संघ 12. टॉस जिंकलेला पाहायला वाडेकर या संघाने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलंय. आहे गावदेवी क्रिकेट संघ 12 संघाला बॅटिंगसाठी शुभ सन्मान होणार आहे व्यासपीठावरती. सन्माननीय पैलवान उद्योजक आणि समाजसेवक सापड गावातील लहानबान शान म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले सर्वांचे लाडके दामोदरदादा भगत साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. विनंती असेल सन्माननीय संजय दादा कारभारी साहेबांना आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय पैलवान दामोदरदादा भगत साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय. सापड गावची आनबान शान म्हणून आपण पाहू शकतो पैलवान दामोदर भगत साहेब त्यांचं शुभ सन्मान केलं जात आहे व्यासपीठावरती. अतिथी देवोभव पाहुण्यांचा आदर सत्कार करणं जी मात्र आपली परंपरा आणि ती परंपरा जपत असताना आपण पाहू शकतो. नमो चषक 2024 शुभ सन्मान व्यासपीठावरती होतो कम्प्लीट आणि आम्ही आमच्या साथी समालोचक सन्माननीय विनोजी पाटील सरांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत जे मात्र खेळाचं दुसरं सत्र.
थँक यू प्रथम इक्वेशन स्क्रीन स्क्रीनमध्ये बघू शकाल. 20 चेंडूत 25 जवा करायचे आहेत. अतुल बाद झालेले आहेत न्यू बॅटर मैदानावरती. अरुण आलेले आहेत. हा चेंडू ऑन साईडला मिडविकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण इनफील्डमध्ये. डॉट बॉल येतोय. बॉलिंग मार्गवर आपण विशालला बघतायत. विशालने या ओव्हरमध्ये आपण बघितलं आत्तापर्यंत एकही धाव दिली नाही. म्हणजे हे षटक आता मेडन जाईल की काय हा प्रश्न आहे. बघूया जर हे मेडन राहिलं तर हे पहिलं मेडन षटक असेल या दुसरं असेल. एक झालेलं आहे मेडनवर. ओ कठीण होता. इनफील्डच्या वरून अगदी थोडासा बाहेर पडलाय आणि फलंदाज बाद होतील. इथे आणखीन एक धक्का लागेल. बघा लक्ष जरूर छोट आहे पण चेस तर करावं लागेल. मेहनत तर करावी लागेल. पण दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेन. काय जबरदस्त फाईट देत आहेत मैदानावरती. धावा कमी असताना कॉलनी बॉईज मोहने संघ. कारण टार्गेट फार छोट आहे. आपण बघितलं तर विजयासाठी एकूण 25 धावांची गरज आहे. आणि इथे आपण बघितलं तर आत्ता एक धाव एक ओव्हर आणि त्याचबरोबर दोन विकेट गमावलेले आहेत. आणि बऱ्याचदा कमी धावसंख्या मनामध्ये इनसिक्युरिटी निर्माण करते. कमी धावसंख्येचे सामने बऱ्याचदा हाय व्होल्टेज होतात. इथे ही मॅच हाय व्होल्टेज होईल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की रिजन्सी चिटवाल संघ चोख प्रत्युत्तर देईल, ही मॅच लवकरात लवकर संपवेल, पण नियतीला अजून ते मंजूर नाही आहे. सध्या तरी पहिले षटक संपलंय. एकच जाव दोन विकेट. मैदानावरती न्यू बॅटर किशोर गेलाय आलोक दुबे यांच्या सोबतीला. आणि बॉलिंग मार्कवर आता मात्र नवीन बॉलर तयार होतोय अमोल. पण सोपं काम नसेल खर 25 धावांचं संरक्षण करणं. त्यासाठी प्रत्येक गोलंदाजाला 100% कमिटमेंट आणि नक्कीच इथून मेहनत देखील करावी लागेल. कमिटमेंट करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूकतेवरती भर द्यावा लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील. विकेट्स घ्यावे लागतील. आणि या बऱ्याचशा गोष्टी बोलायला अगदी फार सोप्या असतात पण सत्यात त्यांना उतरवणं फार जिकरीचं काम असतं. 18 चेंडू आता शिल्लक आहेत. विजयासाठी करायच्या आहेत 24 जावा. रिक्वायर्ड रेट आहे 8.00 प्रति ओव्हर मागे. पण इथून नक्कीच कमी धावा झाल्यात हरकत नाही. आमच्या फलंदाजांनी चूक केली हरकत नाही. पण आता आम्ही ते जे बॅटिंगमध्ये गमावलंय ना ते बॉलिंगमधून गमावण्याचा प्रयत्न करू. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघतो की जेव्हा फलंदाज अपयशी ठरतात तेव्हा गोलंदाजांवरती भार येतो जबाबदारी ती मॅच जिंकून देण्याची. आणि जेव्हा जेव्हा गोलंदाज अपयशी ठरतात तेव्हा तेव्हा फलंदाजांना इथे अग्निपरीक्षा द्यावी लागते. या मॅचमध्ये बॅटिंग चांगली नाही झाली कॉलनी बॉईज मोहने संघाची. पण आता त्यांच्या गोलंदाजांना इथून ही मॅच जिंकून देण्यासाठी जीवाचं रान करावं लागेल. पण इथून एखादी पार्टनरशिप जर झाली रिजन्सी टिटवाळ संघासाठी आणि एक दोन चार मोठे पटके आले तर या मॅचमध्ये ते सहजच कमबॅक करतील. स्ट्राईकला आपण बघताय डावखुरे फलंदाज आलोक दुबे त्या ठिकाणी सामना करण्यास सज्ज. भारतीय नौसेनेमध्ये सेवेत आहेत. आणि भूमी लेवन मांडा संघातून आपण त्यांना ओपनिंग करताना बघत असो. ओ शॉर्ट ऑफ लेंथ. लेग स्टंप वरती वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. आणि बघा आधीच असं म्हणतात की आपल्याकडे जर पैसे कमी असले तर आपल्या खर्चावरती नियंत्रण असायला हवं. आणि क्रिकेटमध्ये धावा जर कमी आहे तर मग अवांतर चेंडूवरती तुमचं नियंत्रण असणं गरजेचं. हा चेंडू उजव्या हाताच्या बॅटरसाठी खूप चांगला होता पण लेफ्ट हँडेड तिथे आहे त्यामुळे हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. आणि वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या धावपळ करते दोन. साईड चेंज केली आहे मेजर. पुन्हा एकदा राउंड द विकेट. ओ हो खूप उंच पण जेल ड्रॉप. खरा फिल्डिंग नाही नाही अजिबात नाही. काळजी नसावी. अंपायर इथे बसलेले आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही. तुमच्यावर काय कोणावरती होणार नाही. इथे अजिबात कुठलाही आमचा प्रयत्न नाही. त्यासाठी आम्ही अंपायरही बाहेरून मागवलेले आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही खेळाडूवरती कुठल्या टीमवरती अन्याय होणार नाही. तुमच्या भावना आम्हाला माहिती आहेत. तुम्हाला चौकार हवा आहे पण तो बाहेर चेंडू गेला तरच मिळेल. धावसंख्या धावपळ कधी बघतो आपण. टीम जेल ड्रॉप केलं. बघा ही कॅच पकडली असती दबाव वाढू शकले असते. त्यात आलोक दुबे सारखा लेफ्ट हँडेड एक हार्ड हिटर फलंदाज त्याला बात करता आला असतं पण नाही केलं. गोलंदाज काय करेल. खर सचिन. आणि बघा जे
बॅटिंग साईडची टीम आहे, डगआउटमध्ये बसा. पॅनल्टी लागेल, आयोजकांच्या सूचना आहेत. पॅनल्टी लागेल, डगआउटमध्ये आतमध्ये बसा. हा चेंडू एज लागून मागे येतोय, आतमध्ये बसा. थोडं गरम होईल चालेल, पुढच्या वर्षी ए सी लावून देऊ तुम्हाला. तर धावसंख्या धावफल करते आपण बघतात, एकूण झालेली आहे ती म्हणजे 4. आणि खेळाडूला कशाला ए सी हवे, भर उन्हामध्ये मैदानामध्ये त्याला परफॉर्मन्स करावा लागतो. आणि अशामुळे खेळाडूंना डगआउटमध्ये अजिबात गरम व्हायला नको, कारण असं म्हणतात की मेलीला कोंबडा आगीला घाबरत नाही. आणि एकदा माणूस भिजला का किती मुसळधार पाऊस पडू दे त्याला त्याची अजिबात भीती वाटत नाही. धावसंख्या धावपलकावरती 4. आणि काय गोलंदाज जे होते मैदानावरती, फिल्डरची साथही मिळणं गरजेचं आहे. जीवनदान आलोक दुबेला दिलेलं आहे, हे जीवनदान करदन काळ ठरू शकतं मैदानावरती. हा चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, फिल्डर मिडविकेटला आहेत, एकच जाव. आणि सांगतायत मेजर की थ्रो थोडासा खालून येऊ दे, कारण सूर्य अगदी डोळ्यासमोर आलेले. आणि अशा प्रकारे एक धाव, धावसंख्या धावपूल कधी 5. 25 टार्गेट, ते देखील आपल्याला असं वाटतं की आता हा संघ भरपूर संघर्ष करतोय. रिजन्सी टिटवाळा संघ, सचिन मेजर तयार होत आहेत पुन्हा एकदा. यावेळेस पंचाच्या डाव्या बाजूने वरती विकेट, स्ट्रायकिंग एंडला आपण बघताय दा किशोरला. ओ हो, गुड लेंथ वरना थोडासा किंचितसा हात आणलाय चेंडू, हा डॉट बॉल येतोय. गोलंदाजी अप्रतिम झाले बघा, धावा जरी 24 असल्या तरी इथून या 24 धावसंख्येला जणू काय 44 ही धावसंख्या बनवलेली आहे मैदानावरती. अशा प्रकारची गोलंदाजी मैदानावरती केली जाते. आतापर्यंत केवळ 5 धावा या ओव्हरचे चेंडू आपण बघितले, तर 4-2 गो. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील, सचिन ओवर द विकेट, स्ट्रायकिंग ला आपण बघतायत किशोर. ओ यावेळेस मात्र वाडीस लॉंगांच्या वरून पाठवलाय थेट सीमापार, षटकार. आदरणीय शक्तिमान दादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची उपस्थिती आपण कालही बघितली. क्रिकेटवरती रितांत प्रेम आहे आणि पहिल्यांदा खरं तर आम्ही त्यांना भेटलो होतो बनेलीच्या मैदानावरती. मुन्नाबाई रईस यांची स्पर्धा, माजी आमदार चषकचं आयोजन दरवर्षी मुन्नाबाई ठेवत असतात. तर अमोल दादा केदार यांचं आगमन झालेलं आहे. सरचिटणीस मोहने टिटवाळा मंडळाचे सरचिटणीस आहे, त्यांचंही स्वागत आहे. आणि अशा प्रकारे 2 षटकं संपल्या, धावा धावपलकावरती आपण बघतायत. खरं तर या ओव्हरमध्ये तो षटकाराला तिथून धावसंख्येला गती मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 12 घरामध्ये. आता 12 चेंडूमध्ये 13 धावा करायच्या आहेत आणि रिक्वायर्डेड आहे 6:30. मी आधीच म्हटलं की एखाद दुसरा मोठा फटका आला तर सामना सोपा होईल, पण ज्या पद्धतीने आपण बघितलं फिल्डिंग झाली, झेल मेन आपण बघितलं, आलोक दुबेचा झेल ड्रॉप केला तिथून, तर ती संधी होती. आणि झेल जर पकडला असता दबाव निर्माण करता आला असता, पण तसं काही झालं नाही. तर 12-13 फिल्डिंग लगेच लावा. पंचांनी या गोष्टीची काळजी घ्या, आपण त्यांना प्लीज इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. तर 12-13 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि बघूया, प्रत्येकाला वाटले की मॅच 2 ओव्हरची आज संपेल, पण गोलंदाजी चांगली झाली. पण आता बघूया इथून 12 बॉलमध्ये 13 होतील का प्रश्न आहे. यंदाच आम्ही बघितली 40+ एक चित्ततरारक लढत, इथे वाकरने 18-10 धावा करू दिल्या नव्हत्या मैदानावरती. खरं तर आपण बघितलं फडकेवाडा संघाला, आमचे अशोक पाटील देखील बॅटिंगला आले होते, जवळजवळ 3-4 चेंडू त्यांनी डॉट फेस केले. इनसाइड एज प्लेड ऑन, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का.
तर शक्तिवंत दादा भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये. मगाशी मेजरसाठी पारितोषिक होतं, आता मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला हे पारितोषिक असणाऱ्या बॅटरला. आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि अजूनही बघा 13 ची गरज आहे. 12 बॉलमध्ये 13 पाहिजे होते, 2 चेंडू डॉट आल्यात, 1 विकेट आहे त्यामध्ये, 1 डॉट बॉल, 10 चेंडू 13 धावा. ओ पूल करता जेलची शक्यता, 1 मोर विकेट डाऊन, आणखीन एक हादरा. आलोक त्रिपाठी बाद होत आहे 0 वरती. न्यू बॅटर मैदानावरती सचिन जायस्वाल जात आहेत. एका बाजूने आलोक दुबे खेळपट्टीवरती स्थिरावलाय, 2 वरती नाबाद आहे, स्ट्राईक मिळालीच नाही. खरं तर आतापर्यंत आपण बघितले 15 चेंडू डिलिव्हर झाले होते या इनिंगमध्ये, पण केवळ आलोक दुबेने 2 चेंडू फेस केले आहेत, त्याला स्ट्राईकवरती आणले गेले नाही आणि अजूनही संघर्ष सुरू आहे. 13 करायचे आहेत 9 बॉलमध्ये. हा चेंडू देखील डॉट बॉल आणि काय गोलंदाजी होते बघा मैदानावरती. खरं तर एकही फलंदाज सेन्सिबल क्रिकेट खेळत नाही आहे. इथून मोठ्या फटक्यांच्या शोधात जातोय. आम्ही नेहमी म्हणतो की जे काम सुईने होत असेल त्याला तलवारीची काय गरज आहे. सिंगल डबल्सने लक्ष तुम्ही चेस करू शकता, मग मोठ्या फटक्यांच्या शोधात जाण्याचा हा का हव्यास तुम्ही करताय. हा चेंडू आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. खराब चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता. आधीचे 4 चेंडू खूप चांगले फेकले, पण हा 5वा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. 6 आर. केवळ 7 धावांची गरज आहे आणि याच फटक्याची गरज होती. शेवटी तो आलेला आहे बॅटर सचिन जायस्वालच्या बॅट मधून. हो यावेळेस चांगलं कम बॅक. मागचा चेंडू खूपच खराब आला, पण बाकीचे सगळे चेंडू चांगले फेकले, पण एक खराब चेंडू मॅचची पूर्णपणे दिशा बदलून गेला आणि आता 7 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. 6 गेंदों में 7 रनों की जरूरत है जीत के लिए. बीच मैदान पर आप देख पा रहे हैं एक बेहतरीन मुकाबला. एक तरफ रीजेंसी टिटवाड़ा, दूसरी ओर कॉलोनी बॉयज मोहने. इस दो टीमों के बीच में घमासान युद्ध आप देख पा रहे हैं. 6 गेंदों में 7 स्क्रीन पर आप देख पा रहे हैं. देखना इस मुकाबले को कौन जीतता है. यहां से जल्द फील्डिंग आ जाइए वरना पेनल्टी यहां पर आपको दी जाएगी. फील्डिंग लगेज लावायचे, पटकन फील्डिंग लावायचे, जास्त वेळ नको. 6 गेंदे 7 की जरूरत है जीत के लिए. तो 7 चेंडू 7 की गरज है बॉलिंग मार्ग पर. अंतिम षटका की जवाबदारी गोलंदाज अमोल. अमोलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, चेंडू नाही, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. स्ट्राईकला येतोय. बऱ्याच वेळानंतर आलोक जवळजवळ त्याने 16 चेंडू नंतर तो आलाय. त्याने 2 चेंडू फेस केले होते आणि त्याला स्ट्राईक मिळाली नाही, त्याचमुळे धावांची गती इथे आहे. शेवटची वॉर्निंग अंपायर आपण बघा भरपूर वेळ घेत आहेत. फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ घेत आहे, पॅनल्टी लागेल कारण 11 मॅच कव्हर करायचे. अजून ही आपली 6वी मॅच सुरू आहे, 5 मॅच अजून शिल्लक आहेत. आयोजक काय करतील, दुसरा सूर्य तर आणता येणार नाही आर्टिफिशियल.
गोलंदाज पुन्हा एकदा फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न स्ट्राईक हवी आहे आलोकला त्यासाठी आपल्या विकेटचं बलिदान सचिनला द्यावं लागेल फलंदाज बाद जाऊ नका थांबा रूल नुसार असं आहे की दोघांची मुवमेंट एकत्र व्हायला हवी तरच ही धाव दिली जाईल पण ती दुसऱ्या बाजूने आपण बघितलं स्ट्राइकिंग इन ती मुवमेंट झाली नाही ते जागेवरती थांबलेले तर नाहीये रन पण नाही रन आउट पण नाही तर नियम आहे असं बघा नियम आहे खरं तर आधीच निघाले असते तर तसं काही घडू शकलं असं पण हा डॉट बॉल एक रन माफ करा एक रन तर वळूया मॅच कडे आता करायचे 6-5 चेंडू शिल्लक आहे फॅन्टॅस्टिक मॅच फुल टॉस गेलाय का आणि हो गेलाय फायनली जिंकलेले आहेत मॅच जिंकलेले रिजन्सी चिटवाळा संघाने त्यांचं अभिनंदन आणि असं वाटलं होतं 25 होत आहेत कधी होतील आणि शेवटी झाल्या बाबा एकदाशी आणि अशा प्रकारे आता द्वितीय फेरीला प्रारंभ होईल पण वळूया या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे